नमस्कार, मी पूजा. एमकेएन मराठी मध्ये आपलं स्वागत. राज्य, देश, विदेश मधील महत्त्वाच्या बातम्यांचा आढावा घेऊयात सुपरफास्ट. काँग्रेसने भारत बचाव रॅलीमध्ये आर्थिक मंदी, बेरोजगारी, महिला सुरक्षा आणि शेतकऱ्यांच्या मुद्द्यावरून मोदी सरकारला जोरदार घेरले. आज भाजप देशाचे तुकडे करण्यासाठी प्रयत्न करत आहे. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांनी लिहिलेले संविधान भाजपमुळे धोक्यात आले. मंदीमुळे देशात बेरोजगारांची संख्या 4 कोटींवर गेली आहे, अशी जोरदार टीका काँग्रेसच्या सरचिटणीस प्रियंका गांधी यांनी केली आहे. नागरिकत्व दुरुस्ती विधेयकाविरोधात ईशान्येकडील राज्यांमध्ये मोठ्या प्रमाणात विरोध प्रदर्शन सुरू आहे. आसाममध्ये परिस्थिती आता हळूहळू नियंत्रणात येते. मात्र आता पश्चिम बंगालच्या हावडा शहरात कॅब आणि एनआरसी विरोधकांनी डोमजुल सालाप जवळ टायर जाळून महामार्ग रोखलाय. पोलिसांनी रॅपिड ऍक्शन फोर्स या भागात तैनात करण्यात आलंय. शुक्रवारी आंदोलकांनी मुर्शिदाबाद मध्ये एका रेल्वे स्टेशनची देखील तोडफोड केली आहे. हिमाचल प्रदेश आणि उत्तराखंडमध्ये हवामान बदलानंतर जोरदार बर्फवृष्टीला सुरुवात झाली आहे. बद्रीनाथ, केदारनाथ, गंगोत्री आणि यमुनोत्रीसह गढवाल आणि कुमाऊ मंडल येथे जोरदार बर्फवृष्टी सुरू आहे. बर्फवृष्टीमुळे जनजीवन विस्कळीत झाले असून शाळांना सुट्टी जाहीर करण्यात आली आहे. शिवसेनेने विधानसभा निवडणुकीत आपल्या जाहीरनाम्यात दिलेले 10 रुपयात जेवणाचे वचन पूर्ण करणार आहे. शनिवारी होणाऱ्या राज्य मंत्रिमंडळाच्या बैठकीत या प्रस्तावास मान्यता मिळण्याची शक्यता आहे. गरिबांसाठी 10 रुपयात भोजन थाळीच्या योजनेअंतर्गत एक विशेष कॅन्टीन सुरू करण्यात येणार आहे. यामध्ये 10 रुपयांपासून 100 रुपयांपर्यंत जेवण मिळेल. खूप दिवसांपासून चर्चेत असणारा धुराळा सिनेमाचा ट्रेलर अखेर प्रदर्शित झालाय. या चित्रपटाच्या ट्रेलरची उत्सुकता प्रेक्षकांमध्ये होती. धुराळा सिनेमाचा ट्रेलर नुकताच प्रदर्शित झाला असून प्रेक्षकांचा तुफान प्रतिसाद मिळत आहे. देशाची अर्थव्यवस्था आयसीयू मध्ये गेली आहे. सरकारने लोकशाहीची हत्या केली आहे. भाजपने सुरू केलेली तानाशाही चालणार नाही असं म्हणत काँग्रेसचे माजी अध्यक्ष राहुल गांधी यांनी केंद्र सरकारवर टीकास्त्र सोडलंय. नागरिकत्व सुधारणा विधेयकाविरोधातील आसाममधील अस्वस्थतेचा उद्रेक शुक्रवारी सुद्धा कायम असल्याचं पाहायला मिळालं. संचारबंदी जुगारून शुक्रवारी निदर्शक रस्त्यावर उतरले होते. रस्त्यावर निदर्शने करताना घोषणा देत पेटते टायर रस्त्यावर फेकले होते. बस स्थानक, विमानतळ या ठिकाणी अनेक प्रवासी अडकून पडले होते. दुचाकी वाहनांना सुद्धा या निदर्शकांनी रोखून धरलं होतं. लष्कराने शहरातून ध्वज संचलन केलं. केंद्र सरकारने संसदेत मंजूर केलेलं नागरिकत्व दुरुस्ती विधेयक लागू करण्यास 6 राज्यांच्या मुख्यमंत्र्यांनी नकार दिला असला तरी राज्यांना हे विधेयक नाकारण्याचा अधिकार नसल्याची माहिती आता समोर आली आहे. हे विधेयक 7व्या अनुसूचीनुसार सूचीबद्ध करण्यात आल्यामुळे राज्यांना हे विधेयक नाकारता येणार नसल्याचं केंद्रीय गृह मंत्रालयातील एका अधिकाऱ्याने सांगितलंय. वादग्रस्त नागरिकत्व कायदा दुरुस्तीची अंमलबजावणी करण्यावरून केंद्र आणि काही राज्यांमध्ये संघर्ष उफाळण्याची शक्यता आहे. या सुधारित कायद्याच्या विरोधात भूमिका घेतलेली असल्यामुळे महाराष्ट्रात त्याची अंमलबजावणी होणार नाही असे स्पष्ट संकेत काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेसतर्फे देण्यात आले. कोल्हापूर जिल्हा परिषदेतील दत्तवाड पोटनिवडणुकीत महाराष्ट्र विकास आघाडीच्या उमेदवाराचा विजय झालाय तर भाजप उमेदवाराचा पराभव झाला आहे. या पोटनिवडणुकीत महाराष्ट्र विकास आघाडीचे प्रवीण माने यांनी भाजपच्या प्रमोद पाटील यांचा पराभव केलाय. सध्या एकनाथ शिंदे, सुभाष देसाई, छगन भुजबळ, जयंत पाटील, बाळासाहेब थोरात, नितीन राऊत या 6 मंत्र्यांना खाते वाटून देण्यात आले आहेत. 23 किंवा 24 डिसेंबरला मंत्रिमंडळाचा विस्तार होण्याची शक्यता आहे. ठाकरे सरकारचं खाते वाटप झाल्यानंतर आता पुढे मंत्रिपद कोणाकोणाला मिळणार याची उत्सुकता आता लागली आहे. शिवसेनेला मुख्यमंत्रीपदासह 15 खाती आहेत. राष्ट्रवादीकडे 16 खाती आणि उपमुख्यमंत्री पद आहे तर काँग्रेसकडे 12 खाती आहेत. परळीत महाराष्ट्र बँकेच्या बाजूला असलेल्या एटीएम मध्ये शनिवारी सकाळी 6:30 सुमारास शॉर्ट सर्किट होऊन एटीएम मशीनला आग लागली. आग वेळेतच विझवल्यामुळे मोठी हानी टळली आहे. आगीच्या घटनांमधून नगर परिषद कुठला धडा घेताना मात्र दिसत नाहीये. ढगाळ स्थितीमुळे तापमानात चढउतार होत असून राज्यात सर्वच ठिकाणी सध्या कडाक्याच्या थंडीची प्रतीक्षा आहे. 2 ते 3 दिवसात राज्यात सर्वत्र कोरड्या हवामानाची स्थिती निर्माण होणार असल्यामुळे ही प्रतीक्षा लवकरच संपणार आहे. ब्रिटनच्या निवडणुकीमध्ये हुजूर पक्षाचे 358 उमेदवार निवडून आले. यात भारतीय वंशाचे 15 उमेदवार निवडून आले आहेत. गेल्या संसदेतील सर्व सदस्य निवडून येताना
नव्याने तीन भारतीय वंशाच्या सदस्यांनी प्रथम संसदेत प्रवेश केलाय. निवडून आलेल्या प्रमुख भारतीयांमध्ये माजी गृहमंत्री प्रीती पटेल यांनी सहजपणे विजय मिळवला असून नव्या मंत्रिमंडळामध्ये त्यांचा समावेश असण्याची शक्यता आहे. पालघर जिल्ह्यातील डहाणू तलासरी तालुक्यात सकाळी 5:22 भूकंपाचा मोठा धक्का बसला. यानंतर या परिसरात भीतीचं वातावरण पसरलं असून लोकांमध्ये एकच घबराट निर्माण झाली. 4.8 रिश्टर स्केलचा भूकंप असल्याची माहिती समोर आली आहे. सवाई गंधर्वाचा तिसरा दिवस परदेशी कलाकारांनी सुरेल बनवला. मूळचे स्वित्झर्लंडचे असलेले केन झुकरमन यांच्या हिंदुस्थानी शास्त्रीय संगीतातील सुरद वादनाला रसिकांनी भरभरून दाद दिली. तर संगीत मार्तंड पंडित जसराज यांच्या गायनाने तिसऱ्या दिवसाची सांगता झाली. केन झुकरमन हे ज्येष्ठ सरोद वादक उस्ताद अली अकबर खान यांचे शिष्य असून त्यांनी राग चंद्र नंदनने वादनाची सुरुवात करत 3 तालातील 2 रचना सादर केल्या. मुंबई पुणे एक्सप्रेस वेवर अपघात झालाय. पुण्याहून मुंबईकडे जाणाऱ्या भरधाव हुंदाई कारची सुरक्षा रक्षक लोखंडी ग्रीलला जोरदार धडक बसून हा अपघात घडलाय. या अपघातात 6 जण गंभीर जखमी झालेत. यामध्ये 2 तरुणी आणि 4 तरुणांचा समावेश आहे. सर्व जखमींना उपचारासाठी ट्रामा सेंटर येथे दाखल करण्यात आले. पश्चिम रेल्वेवर रविवारी जम्बो तर मध्य रेल्वेवर मेगा ब्लॉक घेण्यात येणार आहे. चर्चगेट ते मुंबई सेंट्रल दरम्यान तर मध्य रेल्वेवर कल्याण ते दिवा अप जलद मार्गावर हा मेगा ब्लॉक घेण्यात येणार आहे. शिवसेना घुसखोर बांगलादेशींच्या पाठीशी उभं राहणार का असा पोचरा सवाल भाजप नेते नितीन गडकरी यांनी शिवसेनेला केलाय. नागरिकत्व सुधारणा विधेयकाच्या वाढत्या विरोधामुळे महाराष्ट्रात उद्धव ठाकरे समोर पेच निर्माण झाले. नागरिकत्व विधेयक राज्यात लागू होणार का याकडे आता सर्वांचंच लक्ष लागलंय. नागरिकत्व दुरुस्ती विधेयकाला देशाच्या वेगवेगळ्या भागातून विरोध होत असताना आता महाराष्ट्रात या विधेयकाला तीव्र विरोध केला जातोय. नांदेड जिल्हाधिकारी कार्यालयासमोर प्रधानमंत्री नरेंद्र मोदी आणि अमित शहा यांच्या नावाने मुर्दाबादच्या घोषणा देत विधेयकाविरोधात एमआयएम पक्षाने तीव्र निदर्शने केली आहेत. शिवसेनेने अग्रलेखातून पुन्हा एकदा मोदी सरकारच्या कारभारावर टीका करायला सुरुवात केली. काही दिवसांपूर्वी बिगर भाजप सरकार असलेल्या 8 राज्यांपाठोपाठ महाराष्ट्र सरकारने केंद्राकडे जीएसटी भरपाई कोटी 15,000 कोटींची मागणी केली होती. याबाबत मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांना पत्र देखील पाठवलं होतं. आता याच जीएसटीच्या भरपाईवरून शिवसेनेने केंद्र सरकारवर निशाणा साधलाय. आंध्र प्रदेश विधानसभेत बलात्कारांना 21 दिवसात फाशीची तरतूद असणारं दिशा विधेयक 2019 मंजूर करण्यात आले. या विधेयकात बलात्कार तसंच सामूहिक बलात्काराच्या आरोपींना मृत्यूदंडाची शिक्षा देण्याची तरतूद असून 21 दिवसात खटला पूर्ण करण्यासंबंधी सांगण्यात आले. याआधी आंध्र प्रदेश मंत्रिमंडळाने महिला आणि लहान मुलांशी संबंधित गुन्हेगारांना कडक कारवाई करण्यात यावी यासाठी 2 विधेयकं मंजूर केली आहेत. नागरिकत्व दुरुस्ती विधेयक बुधवारी राज्यसभेत मंजूर झालं. त्यानंतर आता देशभरात या विधेयकावरून गदारोळ सुरू झालाय. देशातले 6 राज्यांनी या विधेयकाला विरोध दर्शवलाय. याच्यामध्ये आसाम केरळ त्रिपुरा पश्चिम बंगाल यांच्यासह 6 राज्यांनी विधेयकाचा विरोध दर्शवलाय. नागरिकत्व दुरुस्ती विधेयकावरून ईशान्येकडील राज्यांमध्ये सुरू असलेल्या आंदोलनामुळे केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांनी त्यांचा शिलाँगचा दौरा रद्द केल्याची माहिती समोर येते. रविवारी ईशान्य पोलीस अकादमीच्या कार्यक्रमानिमित्त शहा शिलाँगला जाणार होते. शुल्कवाढी विरोधात आंदोलन करणाऱ्या विद्यार्थ्यांना जवाहरलाल नेहरू विद्यापीठाने न्यायालयात घेतलंय. मात्र या विद्यार्थ्यांचा शैक्षणिक तपशील विद्यापीठ प्रशासन देऊ शकलेलं नाहीये. त्यावर ही धक्कादायक बाब अशा शब्दामध्ये दिल्ली उच्च न्यायालयाने शुक्रवारी जेएनयूच्या कारभारावर नाराजी व्यक्त केली आहे. न्यायालयाने या प्रकरणाची सुनावणी पुढील आठवड्यातील शुक्रवारपर्यंत तहकूब ठेवली आहे. फिरोदिया करंडक आंतरमहाविद्यालयीन विविध गुणदर्शन स्पर्धेत यंदा हिंदू मुस्लिम जम्मू काश्मीर कलम 370 भारत पाकिस्तान राम मंदिर बाबरी मशीद याबाबत कुठलेही विषय तसंच कोणत्याही जाती धर्माबाबत भाष्य करणारे संवेदनशील विषय स्पर्धेत सादर करण्यास परवानगी दिली जाणार नाही असं नियमावलीत नमूद करण्यात आलं होतं. रंगकर्मी आणि चित्रपट अभिनेत्यांनी याबाबत घेतलेल्या भूमिकेनंतर आयोजकांनी माघार घेत विद्यार्थ्यांच्या व्यक्ती स्वातंत्र्याचा संकोच होणार नसल्याचं आयोजकांनी स्पष्ट केलंय. वन्यजीव मांडूळ जातीच्या सापाची तस्करी करणाऱ्या एका आरोपीसह 2 मांडूळ आणि 1 कार असा सुमारे 11 लाख रुपयांचा मुद्देमाल औरंगाबाद एमआयडीसी वाळूज पोलिसांनी हस्तगत केलाय. ही कारवाई साजापूर फाटा येथे शुक्रवारी सायंकाळी 5:30 करण्यात आली. तसंच या प्रकरणी
गुन्हा सुद्धा दाखल करण्यात आलाय. मंत्रालयाच्या 6व्या मजल्यावरून उडी मारून एका तरुणीने आत्महत्येचा प्रयत्न केल्याची धक्कादायक घटना घडली आहे. काही कामानिमित्त ही तरुणी मंत्रालयात आली होती, मात्र अचानक या महिलेने मंत्रालयाच्या 6व्या मजल्यावरून उडी मारल्यामुळे खळबळ उडाली. 6व्या मजल्यावरून उडी मारल्यानंतर ही महिला पहिल्या मजल्यावरील संरक्षक जाळीवर येऊन पडली, त्यामुळे तिचा जीव वाचला. या घटनेची माहिती मिळताच पोलिसांनी घटनास्थळी धाव घेऊन सदर महिलेला रुग्णालयात दाखल केलंय. मंत्रालयाला आता सुट्टी असणार नाही. 25 वर्षानंतर पहिल्यांदाच दररोज मंत्रालयीन कामकाज सुरू राहणार असल्यामुळे राज्यातील जनतेला आठवडाभरात कधीही येऊन मंत्र्यांकडे त्यांचं गाऱ्हाणं मांडता येणार आहे. माजी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस कामकाजाच्या दिवसानंतर विदर्भ दौऱ्यावर असायचे. परिणामी मंत्रालयाचं कामकाज 3 ते 4 दिवस सुरू असायचं. मनोहर जोशी, नारायण राणे यांचं मुंबईत वास्तव्य होतं. हे दोघेही दररोज मंत्रालयात यायचे. आता त्याचीच पुनरावृत्ती 25 वर्षानंतर होतीये. हिंगोली जिल्ह्यातील सेनगाव येथील दुय्यम निबंधकाच्या कार्यालयामधील कनेक्टिव्हिटी अभावी ऑनलाईन खरेदी विक्रीचे व्यवहार ठप्प झाले आहेत, त्यामुळे कार्यालयातील ऑनलाईन व्यवहार सध्या बंद आहेत. शेतकऱ्यांना कनेक्टिव्हिटीचा नाहक त्रास सहन करावा लागत असल्यामुळे पर्यायी व्यवस्था म्हणून पूर्वीप्रमाणे ऑफलाईन पद्धतीने खरेदी विक्रीचे व्यवहार सुरू करण्यात आले. सुपरफास्ट बातम्यांमध्ये वेळ झाली आहे. इथेच थांबण्याची. ताज्या बातम्या आणि घडामोडींसाठी पाहत राहा फक्त MKN मराठी. प्रतिबिंब वास्तवतेचं. नमस्कार.